निश्चितच खरं म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांची सेवा करत करत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि विशेषतः युवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ते निघून गेल्यानंतर त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं की अतिशय उत्तम अशा प्रकारची शिवसृष्टी तयार झाली पाहिजे ते त्यांनी हाती घेतलेलं काम हे अपूर्ण आहे. हे कोणा एका व्यक्तीचं काम नाही आहे, याच्याकरता संपूर्ण समाजाला उभं राहावं लागेल. आम्हीही लोक आपल्या परीनं ही शिवसृष्टी पूर्ण करण्याकरता जी काही आमच्या परीनं मदत करता येईल ती निश्चितपणे करू. पण मला असं वाटतं की तमाम शिवप्रेमींचं हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे. उदयनराजे भोसलेंनी अशी मागणी केलेली होती की केंद्र आणि राज्यांनी मिळून निश्चित, कारण जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही त्या शिवसृष्टीला एक दर्जा दिलेलाच आहे, त्यामुळे आता केंद्राला किंवा राज्याला विशेषतः मदत करायची असेल तर त्यात कुठली अडचण नाही आहे. आम्ही मला असं वाटतं आणि त्याला मदत करण्याकरता कोणाची नाही नसेल तर मग जरूर त्यांची मदत देखील आपण घेऊया. सर, काल तुम्ही दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं या राज्याच्या? मी कालच सांगितलं की काल दिल्लीत माझी कुठली राजकीय भेट नव्हती. काल आम्ही दिल्लीला गेलो की साधारणपणे आमचे जे नेते आहेत ते असले तर त्यांच्याशी जाऊन चर्चा करतो काय चाललं आहे काय नाही आहे त्याची माहिती त्यांना देतो. काल मुख्य उद्देश हा संघटनात्मक बैठकीचा होता. चंद्रकांत दादा आणि मी आम्ही दिल्लीला संघटनात्मक बैठकीकरता गेलो होतो. जो जो 3-4 तास आमची संघटनात्मक बैठक होती. कालच बोललो त्याच्यावर. ठाकरे सरकारला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांच्या कामगिरीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण की भाजपकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन त्यांचा अपयश मांडला. नेमकी सर्वे केला त्याच्यामध्ये असं फाइंडिंग आहे की लोक साधारणपणे आता जे कोअलिशन गव्हर्नमेंट आहे म्हणजे स्वतंत्र लढले तर भाजपच्या बाजूने आणि एकत्र लढले एमपीए म्हणून तर त्यांच्या बाजूने जाईल असं दिसतं. पहिलं तर असं आहे की नेमकी सरकारची कामगिरीच काय आहे की ज्याच्यावर मी बोलू? जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन केलं जातं. कामगिरीच नाही सरकारची, त्यामुळे मूल्यमापन करण्याचा कुठला प्रश्नच उठत नाही. जो काही सर्वे तुम्ही सांगताय तो मी बघितलेला नाही, पण जे काही तुम्ही सांगताय मला या गोष्टीचा आनंद आहे की आजही राज्यातला नंबर 1 पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे.